नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत। तर आपण आपला पाठ क्रमांक किती आहे? 7वा। त्यात आपला पहिला पाठ झाला, दुसरा पाठ झाला, आज आपण घेणार आहोत तीसरा पाठ। बरोबर, सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा। तुम्हाला लिंक येत आहे, त्या लिंकचा व्यवस्थित अभ्यास करायचा, होमवर्क पर लिहायचा आणि टीचरांनाही पाठवून तो चेक करायचा। ठीक आहे, सगळेजण घरी राहा, काळजी घ्या स्वतःची। तर आता आपण आता इथे एक मुलगा, त्या मुलाच्या मनात काय काय इच्छा, जसे तुम्ही लहान आहात तुमच्या मनात अनेक इच्छा निर्माण होतात। तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली, तुम्हाला कशी उत्सुकता असते की ती गोष्ट मलाही मिळायला पाहिजे। तसंच या ठिकाणी ल म द मा मिराजदार यांनी आपल्याला आजारी पडण्याचा प्रयोग जो या मुलाने या ठिकाणी केलेला आहे, काय केलंय त्याने, की घरातली सर्व मंडळी आजारी पडतात, मी का आजारी पडत नाही, हा त्याला प्रश्न पडलाय। आणि घरातले आजारी मंडळींचं त्यांना खायला खूप छान छान, त्यांना सफरचंद, त्यांना बेदाणे, त्यानंतर त्यांना काय मिळतं तर अजून खडी साखर, मोसंबी म्हणजे संत्री, आणि मेन म्हणजे आजारी पडल्यानंतर दर 4 दिवसांनी त्यांच्या घरात छानपैकी शिरा व्हायचा। पण तो शिरा ही कोणाच्या नावावर जायचा? जे आजारी मंडळी आहेत त्यांच्या नावावर, म्हणजे ती आजारी व्यक्तीचं जेवण आहे किंवा त्या आजारी व्यक्तीचा खाऊ आहे, तू हात लावू नकोस, ते नकोस असं घरातली मोठी मंडळी त्याला सांगत असायची। मग त्याला हात लावण्याचीही चोरी, तर त्या गोष्टींनाही हात लावत नसे। मग त्याला असं वाटलं, एखादं छोटं मोठं दुखणं का असे ना, ते मला पाहिजे होतं, मग मी डॉक्टरांकडे गेलो असतो, इंजेक्शन मारलं असतं, मला ही एक छानशी बाटली मिळाली असती। बाटली म्हणजे कसली? औषधाची, औषधाची बाटली मिळाली असती आणि मीही औषध घेतले असते। म्हणजे त्याला तो हेवा वाटू लागला। म्हणजे का हेवा वाटू लागला? कारण त्याची आई नेहमी आजारी पडायची, वडील आजारी पडायचे, भाऊ थकून जायचा, त्याची जी ताई होती बहीण ती पण आजारी पडली का, ती काय करायची, गादी टाकायची आणि झोपून घ्यायची। म्हणजे एकंदरीत घरातील सर्वच मंडळी कशी होती? आजारी होती। आणि आजारी असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी आजारीच्या नावाखाली त्यांच्या होत असायच्या। म्हणून इथे त्या मुलालाही वाटायचं की मी काय व्हावं, आजारी पडावं। मग दुसऱ्या पाठमध्ये आपण काय शिकलो? तो डॉक्टरांकडे जातो, एक औषधाची बाटली घेतो आणि डॉक्टरांकडे जाऊन बसतो। डॉक्टरांकडे गेल्यानंतर काय होतं? मग तो डॉक्टरांना सांगतो, त्यांच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते टेबल्स चेअर लावलेले असतात, बरोबर की नाही विद्यार्थ्यांना? हां, मग आपण जाऊन त्या ठिकाणी बसतो। आता आपण डॉक्टरांकडे जातो का? कोरोनाच्या भीतीने आपण जात नाही, आपण घरीच व्यवस्थित काळजी घेतो आपली। पण याच्या पाठ्यपुस्तकात जो पाठ आलेला आहे त्यामध्ये तो मुलगा डॉक्टरांकडे जातो आणि एक छोटी बाटली जी असते ती आपल्या खिशात टाकून घेतो, बरोबर, आणि मग तो डॉक्टरांकडे जातो। गेल्यानंतर तिथे जे रुग्ण, आता रुग्ण हा शब्द आपण मराठीमध्ये वापरतो, पण रुग्णाला इंग्लिशमध्ये आपण आता नेहमी वापरायला लागलो पेशंट। म्हणजे मराठी भाषेतील जे पर्यायी शब्द आहेत त्याचे अर्थ जर समजून घेतले ते पण आपण समजून घेणार आहोत। हां, रुग्ण म्हणजे काय? पेशंट म्हणजे काय? रुग्ण, आणि रुग्ण म्हणजे काय? पेशंट। तर आणि डॉक्टर, डॉक्टरांना काय म्हणतो आपण? डॉक्टर, ठीक आहे, मी तुम्हाला इथे जे पाठ्यपुस्तकात आलेली शब्द आहेत ते तुमची मी घेणार शेवटच्या पाठमध्ये। तर आता आपण तो मुलगा जातो डॉक्टरांकडे जाऊन बसतो आणि तेथील जे आजारी पेशंट असतात, जे आजारी रुग्ण असतात, आता आजारी म्हटलं म्हणजे सगळेच आजारी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात, सगळ्यांचा आजार एकच असतो का? नाही, तर सगळ्यांचे आजार वेगळे असतात। म्हणजे ते कोणी डॉक्टरांकडनं इंजेक्शन घेऊन खुर्चीवर बसलेलं होतं, कोणी कणत होतं, कणणे म्हणजे काय, आपल्याला तब्येत बरी नसली आपली तर आपण असं करत कणत बसतो, म्हणजे आवाज काढतो आपण हळूहळू स्वरात, कणत बसतो। आणि त्यानंतर दुसरे होते ते कोणी कोणाला थंडी वाजत होती, अंगावर शाल घेऊन बसलेले होते, तसंच हा आपण त्या ठिकाणी या सगळ्यांची गंमत पाहत होता। आणि गंमत पाहत असताना त्याला हसू पण यायचं की तेथील लोकांची चेहरे ही पाहण्यासारखी होती असं त्याला वाटायचं। ठीक आहे, म्हणून त्याला असं वाटायचं की मी डॉक्टरांकडे जावं आणि डॉक्टरांकडे
शेवटी एक औषधाची बाटली माझ्यासाठी घेऊन यावी असं त्याने ठरवलं आणि तो डॉक्टरांकडे गेलेला आहे. बघा मग आता तो डॉक्टरांकडे जातो आणि खुशालकीने सांगतो की डॉक्टर काय सांगतो तो की मला औषध द्या. मला काय द्या? औषध द्या. चला तर मग आता आपण आपला तिसरा पार्ट पहिले रीड करणार आहोत, वाचणार आहोत आणि मग त्याचा आपण अर्थ समजून घेणार आहोत. कळले पर्यंत तुम्हाला? ठीक आहे, तर आता आपला तिसरा पार्ट सुरू होतो. पेज नंबर 22. किती? 22. सगळ्यांनी पुस्तक उघडे करा तर केली का? हां, आता लक्षपूर्वक ऐका. बघा, डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे असं कोण म्हणतंय? हां, तो मुलगा डॉक्टरांना म्हणतोय की डॉक्टर मला पण बरं वाटत नाही तर मला औषध हवं आहे. बघा असं का डॉक्टर काय म्हणतात असं? क्वेश्चन मार्क आहे बघा तिथे. मग ये इकडे बघू तपासून. डॉक्टर काय म्हणतात त्याला? तू इकडे ये, बस इथे मी तुला बघतो आणि तपासून घेतो. असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. कोणाला? तर मुलाला खाटेवर झोपायला सांगितले. आणि त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता, इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर पडायचे सुख कधी सुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते. आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील, तपासतील. बघा, डॉक्टरांकडे जायला आपण घाबरतो, इंजेक्शन घ्यायला आपण घाबरतो, पण हा मुलगा याला डॉक्टरांकडे जाण्याची उत्सुकता होती. डॉक्टर काय करतात, कसे इंजेक्शन देतात, कसे औषधं असतात, घरातले लोक कशी खातात आणि त्यांना खाण्यासाठी त्यांचे फळ फ्रूट वेगवेगळे असतात, पदार्थ वेगवेगळे असतात, त्यांची मजा आहे असं त्या मुलाला वाटायचं. पण जेव्हा तो डॉक्टरांकडे जातो, जी डॉक्टरांची खाट असते त्या खाटेवर तो झोपत असतो आणि त्या खाटेची तो काय घेत असतो? मजा घेत असतो. ती खाट त्याला कशी लागते? गुळगुळीत. बघा, आणि तो म्हणतो की इतक्या वेळा मी आलो पण या खाटेवर मी झोपलो नव्हतो आणि या खाटेवर पडायचे सुखसुद्धा माझ्या नशिबी नव्हते असं तो मुलगा इथे म्हणत आहे. नंतर डॉक्टरने काय केलं? एक नळी त्याच्या छातीवर फिरवली. आपण डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर काय करतात? हां, आपल्याला चेक करतात ना. हां, आणि चेक केल्यानंतर छातीवर पोटावर ती नळी लावली आणि त्या मुलाला तपासले. कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील ह्या त्याच्या मनातल्या भावना तो बाहेर व्यक्त करत होता. डॉक्टरने जर आता मला तपासलं तर मला तपासल्यानंतर डॉक्टर मला काय देते? इंजेक्शन. बघा, नाही कुणी म्हणावं मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. तर डॉक्टरांनी मला तपासल्यानंतर इंजेक्शन पण नाही दिलं तर मला एखादी औषधाची काय देतील? बाटली. बघा, हा हा, आपल्याला एक स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण. बघा, उद्गाराचे चिन्ह आहे. दादाची आणि ताईचीच ऐक नको काही एवढी. म्हणजे त्याला हेवा वाटायचा कोणाचा? आपल्या भावंडाचा, म्हणजे दादा आणि ताई, म्हणजे बहीण आणि भाऊ यांचा त्याला हेवा वाटायचा. माता मला तो हेवा पण होणार नाही आणि मला सुद्धा एक स्वतंत्र, म्हणजे माझ्या स्वतः पुरती एक बाटली मला मिळेल असं तो. आणि आता त्यांच्या आईटी प्रमाणे माझी पण आई, आईट म्हणजे काय? मी पण रुबाब करेल, मी पण आजारी आहे असं. ठीक आहे, आणि आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. त्याच्या मनातील प्रश्न होते आणि खाटेवर मस्तपैकी तो लोळत होता. कोणत्या खाटेवर? डॉक्टरांच्या रूममध्ये खोलीत आनंदाने मी लोळत होतो. एवढ्या डॉक्टर खोलीत आले आणि त्यांनी मला तपासले, इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले, गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. बघा, जेव्हा डॉक्टर त्या खोलीत आले, खोलीत आल्यानंतर मुलाला तपासले, तपासल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की आता डॉक्टरला मी मला सांगितलं पालथा हो, उलटा हो, इकडे फिर, तिकडे फिर, म्हणजे आपण डॉक्टरांकडे गेलं डॉक्टर काय सांगतात आपल्याला? पालथा हो, उलटा हो. मग डॉक्टर आपल्याला चेक करतात व्यवस्थित आणि मग जाऊन कुठे आपल्याला इंजेक्शन शेवटी देत असतात सर्व विचार करून. आणि त्यांच्या घरात जी नळी असते ती छातीवर त्याच्या फिरवली, त्याची जीभ बघितली, तेव्हा तर त्याला काय वाटले? धन्य धन्य. धन्य धन्य होणे म्हणजे काय? की मनात आपला समाधान वाटले मनाला, त्याला धन्य झाल्यासारखे वाटले. आणि जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली, कोणी? डॉक्टरांनी. कारण डॉ
डॉक्टरांचे काही पॉइंट्स असतात ते बरोबर चेक करतात. सगळ्यात आधी डोळे चेक करतात, त्यानंतर जीभ चेक करतात, तर कोणाचं पोट वगैरे पोटावर टिचकी मारून बघतात. तर त्या मुलाच्याही पोटावर काय केलं डॉक्टरांनी, टिचकी मारली. आणि तेव्हा तर मला खूप हसायला आलं. आता जर हा आजारी झाला असता त्याला हसू आलं असतं का? नाही. पण हा आजारी पडण्याचा एक प्रयोग करून दाखवतोय, म्हणून याला डॉक्टरांनी टिचकी मारतात हसू आलं. बघा मग तो हसायला लागला. मग मी डॉक्टरांना सांगितले, बघा त्याने डॉक्टरांना काय सांगितले, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का, बघा इंजेक्शन द्या बरं का, ताईला आणि दादाला खूप झाले आतापर्यंत, आता मला पाहिजे निदान एक तरी द्या. तो काय म्हणतो, एक तरी द्या, आपण एकालाही घाबरतो. आपल्याला साधे इंजेक्शन काय, गोळी घ्यायला सुद्धा आपल्याला त्रास होतो, नको ते औषध आणि नको तो आजार. पण इथे त्या मुलाने आजारी पडण्याचा प्रयोग करून बघितलेला आहे की काय होतं, तो खरोखर आजारी होता का? नाही. व्हेरी गुड. मग डॉक्टर म्हणाले, हो का, बघा डॉक्टर त्याला काय म्हणतात, हो मी तुला काय देतो, औषध देतो, तुला बघतो आणि तुझ्या आजाराचं निदानही करतो. ठीक आहे मुलांना, कळालं तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे, याच्या पुढील पाठ आपण घेऊ पुढच्या लेक्चरला.